आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कागल पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक दिलीप जाधव रुजू, कायदा आणि व्यवहाराची सांगड घालत कामकाज करणार. कागल पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक पदी दिलीप जाधव यांची नियुक्ती झाली आहे. आज त्यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. कोल्हापूर जिल्ह्यातील पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांच्या बदल्या नुकत्याच झाल्या आहेत, त्यामध्ये कागलचाही समावेश आहे. कागलकरांना कायदा कसा असतो हे चांगल्या कामातून दाखवून देणारे पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांच्या अचानक झालेल्या बदली ठिकाणी प्रभारी म्हणून प्रवीण चौगले हजर झाले. त्यांनी 2 महिने येथील कार्यभार सांभाळला. आज दिलीप जाधव हे कागल पोलीस ठाण्याचे नूतन पोलीस निरीक्षक म्हणून हजर झाले आहेत. त्यांनी आज आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. पत्रकारांशी सुसंवाद साधत असताना ते म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यातील 13 पोलीस ठाण्यांचा कारभार उत्कृष्टरित्या केला आहे. अति संवेदनशील समजल्या जाणाऱ्या कागल पोलीस ठाण्याचा कार्यभार नुकताच घेतला आहे. यापूर्वीचा कागलच्या जनतेच्या कामाचा अनुभव माझ्या पाठीशी आहे, तरी पण कायदा आणि व्यवहार याची सांगड घालून सामंजस्याने कामकाज करीन अशी ग्वाही त्यांनी दिली. तर कायद्याच्या चाकोरीत राहून कागलकरांना चांगली सेवा देण्याचा माझा मानस आहे, असे मनोगत कागल पोलीस ठाण्याचे नूतन पोलीस अधिकारी दिलीप जाधव यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. महानकर न्यूज साठी कागलहून अनिल पाटील.